करिअर काउन्सिलिंग इन द फील्ड ऑफ मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन त्याचं उद्घाटन काल झालं. उद्घाटनाप्रसंगी आपल्याला पुरुषोत्तम बेर्डे सर, त्याच्यानंतर प्रमोद कोणकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. आणि आज या कार्यशाळेचा दुसरा दिवस, आज या दुसऱ्या दिवशी आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे प्रशांत दत्तात्रय पटवर्धन सर. सर तसे पेशाने पत्रकार जरी असले तरी त्यांनी पत्रकारितेमध्ये डॉक्टरेट कम्प्लीट केलेली आहे. सो असे सर आणि सर्व मान्यवरांचं प्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो, नंतर मी सरांचा डिटेल परिचय आपल्याला करून देतो. सरांनी 2002 पासून आजपर्यंत लोकमुद्रा प्रतिष्ठानचा अध्यक्षपद भूषवलेला आहे. त्यानंतर 2002 पासून आजपर्यंत सर ज्ञानकिरण ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर सर 2011 ते 2018 या कालावधीमध्ये लोकमुद्रा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सर 2012 ते 2016 मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे लोकपाल सुद्धा होते. सर 2012 पासून आजपर्यंत नूतन विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर 2014 ते 2022 या कालावधीमध्ये लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे सर अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर 2015 ते आजपर्यंत सर परशुराम देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर 2016 ते 2018 या वर्षामध्ये ते दक्षता आणि संनियंत्रण समित्या ग्रामविकास मंत्रालयाचे राज्यस्तरीय सदस्य होते. त्याच्यानंतर 2020 पासून आजपर्यंत सर परशुराम एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. आणि 2021 पासून ते आजपर्यंत सर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीजचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आहेत. तर प्रश्न सोडवण्यासाठी 25 वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभवाचा आणि प्रशासकीय माहितीचा अचूकतेने वापर करून औद्योगिक प्रगतीसाठी काम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे सर उद्योग पत्रकारिता, सहकार प्रशासन व्यवस्थापन, शिक्षण आदी क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण कृतीने ठसा उमटून आदर्श काम करणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर प्रशांत दत्तात्रय पटवर्धन सर. मी पाटोळे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ शाल शुपळ देऊन